नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर आज आहे शुक्रवार, संध्याकाळी काय करणार, करायचं जेवणाचं, त्याच्यामुळे ठरवलं दाल बाटी करायची. फर्स्ट टाईम करत आहे आणि तुमच्याबरोबर रेसिपी मी शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करूया. ही जी वाटी आहे ती मेजरमेंटने मी 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे. हळद टाकून घेतले, धनेजिरा पावडर, लाल तिखट मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता, कारण डाळ पण आपण तिखटच करतो. मीठ चवीनुसार आणि त्याच्यामध्ये मी 3 चमचे बारीक चमचे तेल घेतलेलं आहे. हा ओवा हातावर थोडासा क्रश करून घेतला आधी, का तर त्याचा स्मेल छान उतरतो त्यात. आणि त्याच्यानंतर मी हे 3-4 चमचे तेल घेतले. तर आधी तेलामध्ये थोडंसं पीठ मळून घेतलं, नंतर मग त्यानुसार मी पाणी ॲड करत गेलेली आहे. पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त चिकट पण नाही करायचं आहे, मीडियम ठेवायचं. हे पाहू शकता पीठ मळून झालेलं आहे. तर त्याचे मी 5-6 असे मीडियम आकाराचे गोळे बनवणार आहे. तर दाल बाटीमध्ये जी बाटी मी करणार आहे ती लेयर्सची करणार आहे. त्याच्यामुळे काही जणांची, भरपूर जणांची पद्धत खूप वेगवेगळ्या आहेत, पण मी जी पद्धत दाखवत आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा. पहिलं चपाती 1 लाटून घेतले, त्यानंतर त्याच्यावर मी सगळीकडे तेल लावून घेतलं आणि ही अशी दोन्ही साईडने फोल्ड केलेली आहे. आणि मग आपण गोळा बनवतो तसा आतमध्ये ढकलत तो गोळा बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून ती शिजल्यावर आतमध्ये लेयर्स येतात. ते झाल्यावर मी तुम्हाला दाखवेलच नक्की. तर अशा प्रकारचे 6 बाटी तयार झालेली आहे. तर काही जणं बाटी पाणी टोपात घेऊन चाळणीत वाफवतात, काही जणांकडे तर कुकरच असते बाटीची, तर मी लावत आहे कुकरमध्ये. हे पहा, आणि 1-2 शिट्ट्या काढून घेणार आहे मी. खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत दाल बाटीमध्ये, तर ही मी माझी पद्धत तुम्हाला सांगते. हे बघा, 6 बाटी झालेल्या आहेत. इथे मी ही तुरडाळ बॉईल केलेली आहे, त्याच्यात कांदा आणि टोमॅटो टाकलेला बॉईल होतानाच. काही जणं मिक्स डाळ पण घेतात, मी फक्त तुरडाळ घेतलेली आहे. तर एका साईडला बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात कढीपत्ता, जिरं, मोहरी, लसूण टाकून घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत, आणि हिंग, हळद, लाल तिखट मसाला तुम्ही तुमची चवीनुसार घेऊ शकता, कारण आपण बाटीतसुद्धा मसाला टाकलेला आहे. तर मी दाल तडका देणार आहे, वरतून डाळीच्या वरतून ही फोडणी टाकणार आहे. हे पाहू शकता, त्याच्यामध्ये थोडंसं आंबट पण येण्यासाठी मी त्यात चिंच टाकले आणि थोडासा गूळ टाकलेला आहे. कुठल्याही डाळीमध्ये करताना थोडासा गूळ नक्की टाकायचा, चांगलं असतं ते. मी पण टाकते, तुम्ही नक्की टाकत जा. आणि दाल बाटी कोणाची कशी पद्धत आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर माझी डाळीची फोडणी झालेली आहे, ती आता एका साईडला ठेवते आणि बाटी थंड झालेली असेल तर ती आता मी कट करायला घेणार आहे. डाळीसाठी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे, मला कोथिंबीर खूप आवडते, मी प्रत्येक वरणात प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर टाकतेच. तर ही बाटी थंड झालेली आहे. तर आता जसं तुम्हाला हवे तसं कट करू शकता. मी मध्ये 4 भाग पाडून बारीक पीस केलेले आहेत. सगळ्यांची मी तुम्हाला सांगितलं, बाटी करण्याची सगळ्यांची पद्धत खूप वेगवेगळ्या आहेत. तर हे पाहू शकता, मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेले आहेत. तळून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते की लेयर्स कसे आलेले आहेत. तेल छान कडकडून तापून दिले आणि नंतर मग गॅस मी कमी केलेला आहे.
तर ही बाटी आणि गरम गरम डाळ वाटीमध्ये बाटी घेऊन त्यावर गरम गरम डाळ टाकून तुम्हाला हवे तर तुम्ही साधुक तूप टाकू घेऊ शकता वरतून आणि जेवताना अशा पद्धतीने हे खातो आम्ही तरी। हे पा मस्त डाळ गरम आहे, इथे गरम गरम बाटी होत आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हे पाहू शकता कसे लेयर्स आलेले आहेत त्याला, नक्की तुम्हीही ट्राय करा। मी जशी बनवली आहे तशी कमेंट्समध्ये नक्की सांगा। मी अजूनपर्यंत बऱ्याच रेसिपी टाकत गेले पण मला जास्त कोणाचे कमेंट्स आलेले नाही आहेत, तर ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा। थँक्यू सो मच।